गणपति बप्पा मंगलमूर्ती। राज्याच्या माजी गृहराज्य मंत्री व भाजप नेते कृपाशंकर सिंग आपण घरात आहोत। आपण त्यांच्या घरी पाहिलं तर गणपती बाप्पाचा आहेत, लाडके बाप्पाचा या ठिकाणी विराजमान आहेत। प्रति सिद्धिविनायक मंदिर अशा या ठिकाणी जे बाप्पा आहे सिद्धिविनायक मंदिरात तसे या ठिकाणी बाप्पाचं आगमन झालेलं आहे। आपण दृश्यामध्ये पाहिलं तर फुलांचा मोठा सजावट आहे, पर्यावरणाचा एक मेसेज आहे या ठिकाणी देण्यात आला आहे। ते कारण पर्यावरण पूरक म्हणून या ठिकाणी मूर्ती असेल किंवा फुलांचा सजावट असेल पूर्णत या ठिकाणी करण्यात आला आहे। आपल्यासोबत स्वतः बोलण्यासाठी भाजप नेते कृपाशंकर सिंगजी आहे। सर, काय सांगाल या वर्षी काय अनोखा पद्धतीने तुम्ही आपण बाप्पाचं आगमन केलं? अनोखा, बाप्पा जसं भेटतात तसंच लोक मलाई करतात। खरोखर एक 20 वर्षापूर्वी माझा मुलगा संजय सिंग यांनी ही कल्पना आणली की बाप्पा घरी यायला पाहिजे, मला हो यायला पाहिजे। आणि त्यापासून आपण 5 दिवसाच्या बाप्पाला आणतो, बाप्पा येतात आणि बाप्पा जेव्हा जातात त्या दिवशीपासून परत मोजतो की पुढच्या वर्षी केव्हा येणार तुम्ही। आणि आपण घोषणा दिल्या जातो की गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या। तर परवा 23 तारखेला आम्हाला बाप्पाच्या गावात जाणारच आहे, आम्ही मतलब थांबू शकत नाही आहे। पण इच्छा असताना सुद्धा पण बाप्पाकडे आपण जेव्हा घरी येतात केवढा आनंद छान असतात किंवा आपल्या मनामध्ये खुशी असतात हे सांगू शकत नाही। आणि खूप आनंदाने आपण बाप्पाची सेवा करणं, बाप्पाची आरती करणं, बाप्पाची पूजा करणं यामध्ये मी आहे। राज्याचे मुख्यमंत्री देखील आपल्या बाप्पांचे आशीर्वाद घेतले काय? नाही, राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब काल संध्याकाळी आले, काल सकाळी छगन भुजबळ साहेब आले, बाकी प्रसाद लाड वगैरे बाकी हे सगळे मतलब आणि लोक मतलब लोक येतात। माननीय मुख्यमंत्रीजी झाले, त्यांनी दर्शन घेतले आणि भेटी झाली आणि ते तरफ गेले। पण बाकी लोक जे मतलब लोक आहे महाराष्ट्रातून, उत्तर प्रदेशातून, बाकी ठिकठिकाणून लोक येतात। एक माजी मंत्री काल जगदीश सोनकर होते, असतात खूप मामदार खासदार मतलब येतात आणि येथील दर्शन घेतील। सगळ्यांना मी निमंत्रण केलेलं आहे, मी मतलब त्यांना रिक्वेस्ट केलं आहे की बाप्पाचे दर्शन घ्यावं आणि यावं म्हणून। ते आपल्या आयुष्यात बाप्पांचा रोल किती महत्वाचा असतो? खूप म्हणजे सांगू शब्द नाही आहे। बाप्पाचा रोल म्हणजे कुठलंही काम बाप्पाशिवाय होऊ शकत नाही। यावर्षी बाप्पाकडून काय मागणी केली? आई आई वडिलांकडे काही मागायची गरज नसतात, आई वडिलांकडे श्रद्धेने आपण त्यांच्याकडे समोर जावं, त्यांची पूजा अर्चना करावं, त्यांची जी सेवा करावं। बाप्पाकडे काय मागायचं असतात ना, जसं आई वडिलांकडे मागायचं, आई वडील आहे त्यांच्याकडे मागायची गरज नाही। नक्कीच होते भाजप नेते कृपाशंकर सिंग, त्यांच्या घरी 5 दिवसाच्या बाप्पाचं या ठिकाणी विराजमान आहेत। व परवा आहेत विसर्जन होणार आहे, ते मात्र आई वडिलांसारखा बाप्पासुद्धा आहेत आणि बाप्पाकडे काही मागायची गरज नाही असं भाजप नेते कृपाशंकर सिंग म्हणाले। कॅमेरामॅन हेमंत कदम सोबत सत्यम सिंग, ABP माझा मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।